वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार। अनिरुद्ध येवलेंनी सुरू केलेल्या या साप्ताहिक दिव्यदृष्टी प्रसन्न संवाद मालिकेमध्ये मी डॉक्टर संजय उपाध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। या कोरोनाच्या मुळे गणेशोत्सव होणार की नाही कळाला मार्गाने नेमकं काय घडणार आहे ते। काही वेळा पुण्यातल्या पाट्या सुद्धा गमतीदार विनोद तयार करतात। एका श्री रामाच्या देवळाचा जीर्णोद्धार होता तर तिथे खाली बोर्ड लावून ठेवला होता म्हणे की यंदा जीर्णोद्धार होत असल्यामुळे श्रीराम जन्म होणार नाही। प्रश्न असा आहे की गणेशोत्सवाचं काय करायचं, तर ते बघू काय घडेल ते। पण आता तरी मी तुम्हाला एक गाणं ऐकवणार आहे, तुमडी गीत, की गणेशोत्सव साजरा होत असताना त्यात कुठे व्यंग आढळू शकतं आणि त्यात काय काय गमती जमती घडतात ते सांगणारं गाणं आहे। मूळ बाजीरावांना तुम्ही लग्नाला चला, लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला असं गाणं असतं, त्याच्याऐवजी मी आता बाजीरावांना तुम्ही गणपतीला चला असं गाणं आहे। बघा तुम्हाला कसं वाटतं ते, आणि त्या गाण्यानंतरही काय होतं तेही मी तुम्हाला सांगणार आहे। लख 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 लखा बाजीरावांना तुम्ही गणपतीला चला, उत्सवाची घाई जमली वर्गणी लई, उत्सवाची घाई जमली वर्गणी लई, 100 रुपये दिलं तर नाव छापून येई तुम्ही गणपतीला चला, गणपतीला चला, तुम्ही गणपतीला चला। गणपतीच्या सोहळ्याला आला होता मंत्री, गणपतीच्या सोहळ्याला आला होता मंत्रीनी, त्यांच्या मग हात जोडून चमच्यांची जंत्री। मंत्र्याच्या पोटाकडं पाहून देव हसला, मंत्र्याच्या पोटाकडं पाहून देव हसला आणि मंत्री गणपतीला मुख्यमंत्री बनव म्हणला। देव म्हणतो मंत्र्याला हात ढिला सोडा, देव म्हणतो मंत्र्याला हात ढिला सोडा आणि विरोधातील आमदाराला पैसे देऊन फोडा तुम्ही गणपतीला चला, गणपतीला चला, तुम्ही गणपतीला चला, बाजीरावांना तुम्ही गणपतीला चला। गणपतीच्या पूजेसाठी भटजी होता सोहळा, गणपतीच्या पूजेसाठी भटजी होता सोहळा आणि आरतीसाठी झाले फक्त कार्यकर्ते गोळा। भटजी म्हणतो आरत्यांमध्ये शॉर्टकट हाणा, भटजी म्हणतो आरत्यांमध्ये शॉर्टकट हाणा आणि सुख करता नंतर घालीन लोटांगण म्हणा तुम्ही गणपतीला चला, गणपतीला चला, तुम्ही गणपतीला चला। आता कार्यक्रम काय होते, नेहरू रोडच्या मंडपामध्ये पिक्चर दिल दिया, नेहरू रोडच्या मंडपामध्ये पिक्चर दिल दिया, नेहरू रोडच्या मंडपामध्ये पिक्चर दिल दिया आणि महात्मा गांधी रस्त्यावरती मैने प्यार किया। गल्ल्यांमध्ये मोठी गल्ली होती तेली गल्ली, गल्ल्यांमध्ये मोठी गल्ली होती तेली गल्ली आणि तेथे पिक्चर होता राम तेरी गंगा मैली। चार जमल्या आया बायामध्ये ताई बसली, चार जमल्या आया बायामध्ये ताई बसली आणि पिक्चर सुरू झाला तेव्हा लगत फिल्म तुटली। सगळ्यांनीच केला तवा गणपतीचा धावा, सगळ्यांनीच केला तवा गणपतीचा धावा आणि एक ओरडे तोवर जरा गजरारे लावा तुम्ही गणपतीला चला। ते बघून देवाला कसं तरीच वाटलं, ते बघून देवाला कसं तरीच वाटलं आणि दुसऱ्या दिवशी पूजेपर्यंत डोळं मिटून घेतलं त्यानं गणपतीला चला, गणपतीला चला, तुम्ही गणपतीला चला, बाजीरावांना तुम्ही गणपतीला चला अशी स्थिती आहे। आणि आणखी कडवं लिहिलेलं पण फटके बसतील म्हणून घाबरून मी ते सादरच करत नाही, पण त्याचा मतदाता असा होता की रात्रीचं 2:30 वाजलेले आहेत आणि गणपतीच्या समोर ठेवलेली समईसुद्धा विजलेली आहे आणि अचानक मंडपाच्या पाठीमागनं सोडा सोडा असा आवाज ऐकू आला। गणपतीला वाटलं बहुतेक आपला भक्त संकटात दिसतोय म्हणून विघ्नार्थ धावत मागं गेला तर त्यानं पाहिलं सगळे बसलेले होते पाठीमागे आणि एक म्हणत होता मला पाणी नको सोडा, मला पाणी नको सोडा, पाण्यात घेत नाही, व्यंग सोडा। श्रोते हो, उत्सव ही जी संकल्पना आहे त्या उत्सव संकल्पनेमध्ये भारतामध्ये जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सद्गुण असा आहे की लोकांमध्ये बदल घडतो। त्यामुळे विनोदी पद्धतीनं तुम्ही मांडलेली टीकासुद्धा माणसामध्ये सुधारणा करू शकते, दरवेळेला प्रबोधनच करायला पाहिजे सुधारणा होण्यासाठी,
याची आवश्यकता नसते. आणि म्हणून आमच्या रामायणाचं सुद्धा दशावतारी रामायण हे समाज प्रबोधनाचाच एक भाग आहे. संत एकनाथांची भारुडं हा त्यातलाच एक भाग आहे. तसंच हे तुमडी गीत मी जे तुमच्यासमोर आज सादर केलं तो त्याचाच एक भाग आहे की आम्ही कार्यक्रम सादर करत असताना, आम्ही निवड करत असताना कार्यक्रमांची, गणेशोत्सवाचा नेमका लोकमान्य टिळकांनी सुरू केलं तेव्हा हेतू काय होता, तो आता स्वातंत्र्यानंतर किती बदलायला हवा नको, असो ही सगळी चर्चा आता तशी पाहायला गेलं तर अस्थानी आहे. कारण हे पॅन्डेमिक जे आहे कोरोना नावाचं, ही जी वैश्विक महामारी आहे ती नेमकी या उत्सवाचं काय करते कळायला मार्ग नाही. पण गणेशोत्सव साजरा होणार नक्की, कारण हा ज्ञानाचा उत्सव आहे. तो ज्ञानदेवता आहे म्हणून त्याचा उत्सव आहे. आणि ज्ञानाच्या उत्सवाला कोणतीही व्याधी थांबवू शकत नाही. ज्ञान हे व्यक्तिगत घेता येतं, ज्ञान हे समूहानं घेता येतं, परंतु ज्ञान घेण्याची क्रिया ही आपण जर मनापासून केली तर गणपती तुम्ही असाल तिथे ज्ञान तुम्हाला द्यायला उपस्थित होऊ शकतो. गणपती हा एकच देव असा आहे की ज्याचं अथर्वशीर्ष जरी तुम्ही रोज म्हटलं तरी तुमचं डोकं स्थिर राहू शकतं. अलीकडच्या काळात फिरलेली डोकी जास्त दिसत आहेत, पण अथर्वशीर्ष मात्र तसं नाही आहे. त्याचा अर्थच मुळामध्ये असा आहे, थर्वशीर्ष म्हणजे फिरलेलं डोकं, अथर्वशीर्ष म्हणजे ठिकाणावर असलेलं डोकं, स्थिर डोकं. ते जोपर्यंत डोकं हत्तीच्या चार पायांवरती होतं तोपर्यंत ते अस्थिर होतं. ते मान ससारायचं, मान हलवायची, डोळे मिचकवायचे, कान हलवायचे, असं करतं सगळं. पण ते जेव्हा चतुष्पादावरनं द्विपादावरती आलं, म्हणजे प्रेरणेवरनं बुद्धीवरती आलं, तेव्हा मात्र ते स्थिर झालं. तेव्हा प्रेरणेनं उत्सवाकडे बघायचं, परंतु उत्सव साजरा करताना मात्र बुद्धीचा वापर करायचा. म्हणजे अथर्वशीर्ष प्रत्यक्ष आपल्या कृतीमधनं दिसायला लागेल. असो तुमच्याशी हा संवाद साधतो आहे दर आठवड्याला. आजचा विषय थोडा मुद्दा वेगळा घेतला की काय पद्धतीनं समाजामध्ये बदल घडण्यासाठी ही जी अत्यंत सुंदर संवाद मालिका सुरू केलेली आहे मोहननगर मित्रमंडळ ट्रस्टनं, त्या मालिकेला माझ्याकडनं शुभेच्छा असाव्यात म्हणून हा दर आठवड्याला मी तुमच्यासमोर येत राहतो. शेवटी असं आहे, ट्रस्ट म्हणजे विश्वास आहे, आणि तो विश्वास जेव्हा माणूस घालवतो तेव्हा त्या ट्रस्टचा उच्चार त्रस्त असाही होऊ शकतो. तेव्हा अलीकडच्या काळामध्ये नशिबावर हवाला ठेवून जगणाऱ्या या जगामध्ये आता तरी कोण वाचू शकेल एकमेकांना, तर तो आहे ट्रस्ट. आणि हा विश्वास जन्माला यायला हवा असेल तर आम्हाला बुद्धिनिष्ठ पद्धतीनं या रचनांकडे बघायला लागेल. ज्ञानदेवता तेच सांगते आहे अथर्वशीर्षाच्या रूपामध्ये. तेव्हा जरूर माझा संवाद संपला की अथर्वशीर्षाचं पुस्तक काढा आणि म्हणा, जसं जमेल तसं म्हणा. शेवटी हे सगळे मंत्र औषधांसारखे असतात, त्यात काय घातलंय कळलं नाही तरी परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो. हे डॉक्टरांच्या औषधासारखं असतं. आणि रोज म्हणा, नित्यपठण करा, म्हणजे काय होईल तुम्हाला सांगतो की औषध आणि शब्दोच्चार या दोन गोष्टी जेवढ्या घोटल्या जातात ना तेवढी त्यांची गर्भित शक्ती वाढत जाते. म्हणून पहिलं व्यंग कविता केवळ मजा आणण्यासाठी, पण विचार करा की गणेशोत्सव साजरा करणं म्हणजे दरवेळेला तो मोठ्या मंडपातच साजरा व्हायला पाहिजे असं नाही, आपल्या मनाच्या मंडपामध्ये सुद्धा मूर्ती स्थापन करून व्यक्तिगत आचरणामध्ये आम्हाला बुद्धिनिष्ठ पद्धतीनं गणपतीची सेवा करता येईल का, पूजा करता येईल का, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. ऐकू येते 9 मिनिटानंतरची रिंगवाजी. मुद्दामच गजर लावलाय, नाही तर काय होतं वक्ता थांबतच नाही बोलायला लागला की तसं नको व्हायला. म्हणून थांबूया या ठिकाणी, पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यामध्ये. गणपती बाप्पा मोरया. तसंच आता हा मूळ ग्रामीण शब्द आहे किंवा सगळ्यांनी माझ्याबरोबर म्हणा, गणपती बाप्पा मोरया. तुम्ही मोर आल्याशिवाय आम्हाला पुढे जाता येणार नाही. मूळ शब्द काय आहे, गणपती बाप्पा मोरया.